नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण रोज सकाळी नाश्ता करतो पण नाश्ता केल्यानंतर जर आपल्याला ॲसिडिटी होत असेल जळजळ होत असेल तर आपली चिडचिड होते आणि बऱ्याच जणांना रोजचे पोहे उपमा इडली डोसाचे पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो त्यांच्याकडे खाण्यासाठी खूप मुस्केच पर्याय असतात तर आजची छानशी रेसिपी आहे ज्यामध्ये तेल नाही आहे जास्त मसाले तर नाहीचे याने ॲसिडिटीसुद्धा होणार नाही तुमच्या नाश्त्यामध्ये एक पदार्थ तुम्ही नक्कीच ॲड करू शकता तर इथे मी कांदा मिरची कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी तीन कप एवढे मुरमुरे घेतलेले आहेत चुरमुरे मुरमुरे तुम्ही जे काही म्हणत असाल ते आपल्याला चाळून घ्यायचे आहेत चाळून घेतल्यामुळे त्यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाते इथे मी मुरमुरे चाळून घेतलेले आहे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे त्यामध्ये असे मुरमुरे घालायचे आहेत आपल्याला ते पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत पाण्यात घातल्यानंतर ते पाणी शोषतात आणि चर्र असा आवाज येतो तर दोन ते ती तीन मिनिटांमध्येच हा आवाज कमी होतो जोपर्यंत हा आवाज कमी होत नाही तोपर्यंत हे मुरमुरे आपल्याला पाण्यामध्ये भिजू द्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटच भिजवायचं आहे त्यापेक्षा जास्त भिजवायचं नाही जास्त वेळ जर भिजून ठेवले तर मुरमुरे खूप मऊ होऊन त्याचा लगदा तयार होईल तर हळूहळू आवाज कमी होतोय दोन ते तीन मिनिट हे मुरमुरे आपल्याला पाण्यामध्ये छान असे एकसारखे भिजवून घ्यायचे आहेत ते बुडत नाहीत आपल्याला हाताने असे मिक्स करत राहायचं चा, म्हणजे छान भिजले जातात दोन ते तीन मिनिट ठेवले संपूर्ण आवाज कमी झालाय लगेच हे मुरमुरे आपल्याला हलक्या हाताने थोडंसं पाणी काढून चाळणीवर काढायचे खूप जास्त सुद्धा काढायचं नाही नाही तर स्मॅश होतील आता हे खूप काही भिजलेले नसतात हवं तितकं पाणी यांनी शोषून घेतलेलं आहे संपूर्ण मुरमुरे याच पद्धतीने आपण चाळणीवर काढून घेऊया खाली एखादी प्लेट वगैरे ठेवायची म्हणजे एक्स्ट्रा पाणी निघून जाईल सगळे मुरमुरे मी असेच काढून घेते आहे आपण तीन कप मुरमुरे घेतले आहे त्यामध्ये तीन जणांचा नाश्ता अगदी आरामशीर होतो मग तुम्हाला किती जास्त प्रमाणात करायचं आहे त्यानुसार तुम्ही मुरमुऱ्याचं प्रमाण वाढवू शकता आणि मग साहित्यसुद्धा वाढवायचं आहे हे मुरमुरे आपण असेच बाजूला ठेवूया झाकून वगैरे ठेवायची गरज नाही कढईमध्ये चमचा तेल आहे तेल जास्त घालायचं नाही त्यामध्ये आपण आता दोन चमचे शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे छान असे शे खमंग तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळत आले की एक चमचाभर फुटाण्याची डाळ घालायची आहे याला डाळव सुद्धा म्हणतात हलकासा रंग बदलला की झाऱ्याच्या मदतीने काढून घ्यायचा आहे उरलेल्या तेलामध्ये आपण पुढची फोडणी करणार आहोत डाळवं अगदी शेवटी घालायचं शेंगदाण्यांसोबत घातलं तर डाळ खूप जळू शकते किंवा आणि कडक सुद्धा होऊ शकते आता हे तळलेले शेंगदाणे आणि डाळवं काढून घेऊया त्यामध्ये जर पोडणी केली तर त्याचा क्रंच निघून जाईल त्यामुळे आपण हे काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची नाही तर, -तर, तर कडवट लागते त्यानंतर जिरे घालायचे जिरेसुद्धा छान फुललेले आहेत लगेच आता यामध्ये हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा लहान होता त्यामुळे इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कडीपत्ता घालायचा आहे कांदा आपल्याला छान असा लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त ब्राऊन वगैरे करायचा नाही आहे कांदा परतत असताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन परतला जातो आणि कांद्याला मिठाची चवसुद्धा खूप छान लागते व्यवस्थित हलवून घेऊया मध्यमाच्यावर कांदा छान परतून घ्यायचा कांदा परततोय तोपर्यंत मी अर्धा टमॅटो चिरून घेतला आहे टमॅटो थोडासा मोठा होता त्यामुळे मी अर्धा चिरला आहे लहान असेल तर एक घेतला तरीही चालेल कांदा इथे व्यवस्थित हलकासा गुलाबी होईपर्यंत परतून घेतला आहे त्यामध्ये चिरलेला टमॅटो घालायचा आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा टॅमॅटो फक्त एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ ठेवायचं वे नाही आज आपण नाश्त्यासाठी मस्त असा मराठवाडा स्पेशल सुशिला बनवतोय कर्नाटक किंवा मराठवाडा साईडमध्ये ही सुशिला नाश्त्यासाठी आवर्जून बनवली जाते नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या छोटे बुकेसाठी आपण बनवू शकतो मी सुद्धा आज संध्याकाळच्या छोटे बुकेसाठी बनवते आहे नाश्त्याला सुद्धा अगदी उत्तम पर्याय आहे आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया हळद घालून व्यवस्थित मिसळून घेतला आहे आता आपण भिजवून बाजूला ठेवलेले जे मुरमुरे आहे ते यामध्ये घालायचे आहेत व्यवस्थित असे फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहे हा सुशिला खाल्ल्याने अजिबात ॲसिडिटी वगैरे होणार नाही पचायला अगदी हलका फुलका आहे ज्यांना पोहे आवडतात पण खाल्ल्याने त्रास होतो ते हे सुशिला नक्कीच बनवून खाऊ शकतात मुरमुरे छान असे हलवून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ बेतानेच घालायचं कारण कांद्यामध्येही आपण थोडंसं घातलं होतं आणि मुरमुऱ्यांनासुद्धा थोडंसं मीठ असतं त्याच अंदाजाने घालायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि तळलेले शेंगदाणे आणि जे डाळवं आहे ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे हवं तर तुम्ही झाकण ठेवून वाफ काढू शकता पण मला तशी गरज वाटत नाहीये म्हणून मी फक्त परतून घेणार आहे आणि मस्त अशी सुशिला खाण्यासाठी तयार आहे गरमागरम सुशिला वरून हवं तर तुम्ही शेव घालू शकता ओला नारळाचा चव घालू शकता आणि आंबटपणासाठी लिंबाची फोड सुद्धा देऊ शकता मस्त अशी गरमागरम सुशिला बनवायलाही सोपी आणि खायलाही सोपी अगदी झटपट तयार होते लहानांपासून वयोवृद्धापर्यंत सगळेच आवडीने खाऊ शकता मी सुद्धा पहिल्यांदा खाल्लं तेव्हा मला असं वाटलं की कसे लागेल पण मी जेव्हा टेस्ट केलं इतकं आवडलं की आता मी नेहमी बनवत असते नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा परत भेटते अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्य